नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। नवनवीन चविष्ट अशा रेसिपीजसाठी स्वादांची मैफिल चॅनलला आज सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। थंडीला सुरुवात होत आहे, अशा वेळी अंड्यांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते, तर रोज तेच तेच प्रकार खाण्यापेक्षा आज बनवूया साधा सोपा फ्रेंच टोस्ट। यासाठी साहित्य लागणार आहे 2 अंडी, 1/2 कप दूध, दालचिनी पावडर जी ऑप्शनल आहे, 4 ब्रेडच्या स्लाइसेस, चवीपुरतं मीठ, व्हॅनिला इसेन्स, आणि आवडत असल्यास तुम्ही यात साखरही घालू शकता। सर्वात आधी एका चांगल्या पसरट बाउलमध्ये आपण 2 अंडी फोडून घेऊया आणि ती चांगल्यापैकी फेटून घेऊया। आपली ब्रेडची स्लाइस या बाउलमध्ये व्यवस्थित मावेल एवढं हे पसरट असावं। अंडी चांगली फेटून झाल्यावर त्यामध्ये आता आपण 1/2 कप दूध घालून पुन्हा चांगलं व्यवस्थित फेटून घेत आहोत। आता आपण यात 1 ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचं घालून घेतलेलं आहे, तसेच यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ व 1/2 चमचा दालचिनीची पावडर घालून घेत आहोत आणि हे सारं पुन्हा मिक्स करून घेऊया। व्हॅनिला इसेन्सऐवजी आपण 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्टही वापरू शकतो। एकीकडे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तो गरम झाल्यावर त्यामध्ये 1/2 चमचा बटर घालून ते व्यवस्थित पसरवून घेऊया। आता आपण या बनवलेल्या मिश्रणात 1 ब्रेडची स्लाइस टाकून अशा प्रकारे काट्याने ती उलटवून दोन्ही बाजूने ती व्यवस्थित या मिश्रणात भिजवून त्यानंतर आपल्या पॅनमध्ये ही स्लाइस टाकून घेत आहोत। फ्रेंच टोस्ट परफेक्ट व्हावा यासाठी काळजी घ्यायला हवी की ही स्लाइस फक्त एकदाच त्या मिश्रणात बुडवायची आहे। 3-4 वेळा बुडवली गेली तर आपला फ्रेंच टोस्ट हा सॉगी होऊ शकतो। पण 1.5 ते 2 मिनिटांसाठी आपण हा ब्रेड लो मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत। खालची साईड गोल्डन ब्राउन रंगाची झाली की आपण ती उलटवून घेणार आहोत। ब्रेडची दुसरी बाजूही आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। बघू शकता साधारण 2 मिनिटांमध्ये आपली ब्रेडची दुसरी बाजूही अशा पद्धतीने मस्त भाजली गेली आहे आणि आपण तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण इतर सर्व ब्रेड टोस्ट करून घेतलेले आहेत। यावर आता आपण थोडंसं मध घालून घेत आहोत। मधाऐवजी तुम्ही मेपल सिरपही वापरू शकता किंवा पिठी साखरसुद्धा। वाव, यमी असा फ्रेंच टोस्ट तयार आहे। आहे की नाही साधी सोपी रेसिपी? मग नक्की बनवून पहा आणि हो, तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। स्वादांची मैफिल चॅनलला आजच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत बाय।